नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हे स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज गुरुपुष्यामृती योग आहे आणि पितृपक्षातील हा गुरुपुष्यामृती योग आहे, अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे। गुरुपुष्यामृती योग हा जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृती योग हा तयार होत असतो। सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ हा गुरुपुष्यामृती योग मानला जातो। या दिवशी वाहन खरेदी, सोने चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे, पण प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसते। ज्याला सोने चांदी खरेदी करणे शक्य नाही त्यांनी हळद खरेदी नक्की करा, कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे। हळदीचे आपण जे काही उपाय करू त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते, ती आकर्षित होत असते। त्यामुळे आपल्याला आज हळद नक्कीच खरेदी करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आज भगवान विष्णू, श्रीहरी विष्णू, त्याचबरोबर माता लक्ष्मी, कुबेर यांच्या जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत, कारण गुरुपुष्यामृती योग आहे हा माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू आणि कुबेर देवतेला समर्पित आहे। त्यामुळे आपल्याला सेवा करायच्या आहेत। लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर श्री सूक्त पठन, त्याचबरोबर व्यंकटस्तोत्रमचं 16-16 वेळा पठण करायचं आहे। तुम्हाला 16-16 वेळा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही एकदा हे मंत्र किंवा स्तोत्र म्हटले तरीही चालतील। त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी तुमचा एखादा व्यवसाय उद्योग टाकला तर त्यात तुम्हाला नक्कीच प्रगती मिळते। जर तुमच्या घरामध्ये शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल, कर्णीबाधा असेल, वास्तुदोष असेल, नकारात्मकता असेल, तुमच्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नसतील, नोकरी संबंधित असो, मुला संबंधित असो, व्यवसायासंबंधित असो, पगारवाढी संबंधित असो, प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल, तुमचा पितृदोष कायम संपेल, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनेलवर नवीन असेल तर सीमाज कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्याला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाणायची आहे, तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते पाहूया। या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे। तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही दुसरा कापूर घेतला तरीही चालेल। त्याचबरोबर आपल्याला एक तमालपत्र लागणार आहे, तर तमालपत्र हे अखंड असावं, किडलेलं फाटलेलं तमालपत्र घ्यायचं नाही। त्याचबरोबर आपल्याला एक लालशाईचा पेन लागणार आहे। हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करायचा आहे। देवघरासमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला ते जे पान आहे तर त्याच्यावर आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या लिहायच्या आहेत, एका शब्दात लिहायच्या आहेत। समजा धनसंबंधित असेल तर धन, शांती, सुख, समृद्धी किंवा नोकरी, पैसा, प्रमोशन असं आपल्याला लिहायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये कापूर टाकायचं आहे। दिव्यासमोर आपल्याला दोन्ही हातात तमालपत्र धरून आपल्या मनातील इच्छा बोलायच्या आहेत, मनातील इच्छा पूर्ण झाल्या असा संकल्प करायचा आहे। त्यानंतर हे जे तमालपत्र आहे तर ते आपल्याला तो कापूर पेटवायचा आहे। कापूर हा दिव्याच्या मदतीने पेटवायचा आहे, काठीपेटीने पेटू नका। आणि ते तमालपत्र आपल्याला त्या कापरामध्ये जाळायचं आहे। जाळून झाल्यानंतर आपल्याला याची जी राख आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे, ब्रह्मांडावर कुंकर मारून ती उडून टाकायची आहे। त्यावेळी देखील आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं बोलायचं आहे। आणि तुमच्याकडे जर का तुम्ही शहरात राहत असेल तर तुम्ही गॅलरीत देखील याची राख उडून टाकू शकता। तर अशा प्रकारे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या शत्रुपीडा, शत्रुबाधा, कर्णीबाधा, जे काही वास्तुदोष, नकारात्मकता असेल, पितृदोष असेल, ते दूर होऊन तुमची प्रत्येक कामात यश मिळेल, तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल। तर आज नक्की कापासोबत ही एक वस्तू जाणार। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।